Connect with your potential customers wherever they are. Effective uses Comcast viewership data insights to combine advanced targeting capabilities with premium TV and streaming content, so you can deliver the best ad experiences to your audience no matter how they watch. Visit EFFECTV.com. आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 6 ई सकाळ .com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. मोदी सरकारचा कार्यकाळ, सतत नवीन धक्कादायक गोष्टी, राजकीय डावपेच, आंदोलनं यामुळे गाजत राहिलेला आहे. 2024 निवडणुका तोंडावर असतानाच जनमत नेमकं कसा विचार करताय, त्यांचं म्हणणं काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळनं केलाय आणि त्यातून अत्यंत महत्वाचे असे निष्कर्षही समोर आले आहेत. त्याविषयी आज ऐकणार आहोत पहिल्याच बातमीतनं. रिपब्लिकन पक्षाच्या संमेलनात रामदास आठवलेंनी भाजप मार्फत प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर दिली आहे. काय आहे ही ऑफर? मुंबईत 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास पोलीस का घालतायत प्रतिबंध? दिल्लीतल्या कुस्तीगीरांच्या मुस्कट दाबीवर आता सगळेच बोलू लागलेत. नेटकरी नेमकं काय म्हणतायत? रशिया युक्रेन युद्ध पुन्हा भडकतंय, तर शिंदे गटातले आमदार खरोखरच बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत का? ते पक्ष सोडणार का? याबाबत उदय सामंत काय म्हणाले आहेत ऐकूयात आजच्या चर्चेतल्या बातमीतून. तत्पूर्वी सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. मोदी सरकारचं सगळ्यात मोठं अपयश महागाई. सकाळच्या सर्वेक्षणात जनमताचा कौल मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल. श्रोत्यांनो, मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल अनेक मतमतांतर दिसून येत आहेत. 2023 मध्यावर आता सगळीकडेच तयारी सुरू होतीये ती 2024 निवडणुकांची. या निवडणुकांमध्ये काय होणार, कोणत्या पक्षाला मतं मिळणार, मोदींनी केलेल्या कामाचं नेमकं फलित तरी काय, नागरिक खरोखरच या राजवटीत समाधानी आहेत का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याचीच उत्तरं शोधायचा प्रयत्न केलाय सकाळनं. जवळपास 50,000 मतदारांना बोलतं करून केलेल्या एका सर्वेक्षणाचे आज निकाल आलेले आहेत आणि हे नक्कीच डोळे उघडणारे आहेत. मोदी सरकारचं सगळ्यात मोठं अपयश कोणतं या प्रश्नावर महागाई असा कौल सर्वाधिक नागरिकांनी दिलेला आहे. या खालोखाल नंबर लागलाय तो बेरोजगारीचा. मोदी सरकारकडून जनतेला अनेक अपेक्षा होत्या, त्या साध्य न झाल्यामुळे महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ या 3 गोष्टी म्हणजे मोदी सरकारचं मोठं अपयश असल्याचा निकाल जनतेनं दिलाय. तर सगळ्यात मोठं यश कोणतं या प्रश्नावर कोविड दरम्यान करण्यात आलेलं लसीकरण, असं उत्तर बहुसंख्य जनतेनं दिलंय. मोदींच्या कारकिर्दीतलं सगळ्यात महत्वाचं योगदान कोणतं या प्रश्नावर आलेला कौलही लक्षात घेण्याजोगा आहे. वाजत गाजत आणलेल्या राम मंदिराऐवजी आंतरराष्ट्रीय प्रतिमा जनतेला महत्वाची वाटतीय, तर कोणतंच नाही असं उत्तरही देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकीकडे मोदी लाट, मोदी लाट असा गाजावाजा भाजप करत असतानाच 2024 सुद्धा मोदी पंतप्रधान व्हावेत का यावर लोक अगदी सावधपणे व्यक्त झाले. 42.1% लोकांना वाटतंय की मोदीच परत पंतप्रधान व्हावेत, तर 41.5% मात्र आता मोदी पंतप्रधान नकोय. आणि विरोधी पक्षातले पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांना सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या मतदारसंघातल्या खासदारांवर लोक अत्यंत नाराज दिसत आहेत. आत्ताचा खासदार पुढल्या टर्मला नकोय यावरही अनेकांनी शिक्कामोर्तब केलंय. श्रोत्यांनो, सकाळच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण काही विशेष मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे, पण संपूर्ण सर्वेक्षण आणि त्याच्या निकालाविषयी वाचायचं असेल तर सकाळच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्हाला नक्कीच सापडतील. तूर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. आपण एकत्र येऊ आणि भाजपमध्ये जाऊ, रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन. शिर्डीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर दिली आहे. ते म्हणाले आहेत, प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत,
मात्र रिपाई ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्या सोबत यावं, मी त्यांना भाजपकडे घेऊन जाईन. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ नये, ते कसे आहेत हे मला माहिती आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. यापुढे ते म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजप सोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे, मात्र भाजप ऐवजी उद्धव ठाकरेंबरोबर गेलात तर तुम्हाला काहीही मिळणार नाही, त्यामुळे भाजप सोबत जाण्यातच शहाणपण आहे, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलंय. तसंच यावेळीही आपल्या खास काव्यशैलीत आठवलेंनी महाविकास आघाडीवर खोचक टीका सुद्धा केलेली आहे. मुंबईत 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध. मुंबईमध्ये 28 मे ते 11 जून 2023 या कालावधीपर्यंत अचानकपणे कडक निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत. मुंबई पोलिसांनी एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली. पोलिसांच्या आदेशपत्रात म्हटलेलं आहे की मुंबईतली सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसंच लोकांच्या जीवितला धोका निर्माण होईल अशा काही घटना घडण्याची शक्यता गुप्त खबऱ्यांकडून मिळालेली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीतून पोलिसांनी आदेश दिले आहेत. दरम्यान लग्न समारंभ, शोकसभा, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचे संस्थांचे कार्यक्रम, चित्रपटगृह, नाट्यगृह, दुकानं, व्यवसायाची ठिकाणं या सगळ्यांना या आदेशातून वगळण्यात आलंय. 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीररित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध आणण्यात यावे असं जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटलेलं आहे. 11 जून पर्यंत शहरात आदेश लागू राहणार आहे. मुंबई शहरातली शांतता टिकून राहण्यासाठी मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये या हेतूनं हा आदेश जारी करण्यात आलेला आहे, असं या पत्रात सांगण्यात आलेलं आहे. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढलेले आहेत. श्रोत्यांनो, आता काही वेगवान घडामोडी ऐकू. दिल्लीतल्या कुस्तीगीरांवर कारवाई, सेलिब्रिटीज संतापले. दिल्लीत ब्रजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करणाऱ्या कुस्तीगीरांवर दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई केली. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांना बळानं अक्षरशः फरफटत नेलं. ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचा असा अपमान केल्यामुळं अनेकांनी याविरुद्ध आवाज उठवलाय. हास्य जत्रा फेम विनीता खरात यांनी सुद्धा याचा निषेध करणारी सूचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. याआधी स्वरा भास्कर सह अनेक कलाकारांनी सुद्धा या घटनेचा निषेध खरमरीत शब्दात नोंदवलाय. अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणनं सुद्धा याविषयी ट्विट केलेलं आहे. इस्रोनं NVS-01 हा विशेष नॅव्हिगेशन उपग्रह अवकाशात सोडलाय. भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोनं एक विशेष नॅव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केलाय. भारतीय GSLV रॉकेटच्या मदतीनं 29 मेला सकाळी 10:42 या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. हा उपग्रह 2016 प्रक्षेपित केलेल्या IRNSS-1G उपग्रहाची जागा घेईल. IRNSS-1G हा उपग्रह इस्रोच्या प्रादेशिक नॅव्हिगेशन उपग्रह प्रणाली NAV-IC 7वा उपग्रह आहे. अशा प्रकारे प्रादेशिक नॅव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत पहिला देश ठरलाय. नॅव्हिगेशन उपग्रह रिअल टाईम भौगोलिक स्थान आणि वेळ या गोष्टी सांगण्यात आणि त्यांची माहिती देण्यात विशेष उपयोगी ठरणार आहे. रशियाचा कीववर आजवरचा सगळ्यात मोठा ड्रोन हल्ला. रशिया युक्रेन युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. जगभरातल्या देशांनी मध्यस्थी करूनही हे युद्ध शमलेलं नाही. युक्रेनची राजधानी कीव आपला स्थापना दिन साजरा करण्याच्या तयारीतच असताना रशियानं तिथं मोठा ड्रोन हल्ला केलाय. शनिवारी 27 मे रोजी रात्री रशियानं इराणी बनावटीच्या शाहेद ड्रोनसह कीववर हा मोठा हल्ला केला, अशी माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुमारे 5 तास सुरू असलेल्या या हल्ल्यात 40 पेक्षाही अधिक ड्रोन्सचा वापर करण्यात आलेला आहे. फोटोवरून IPL बाबत मॅच फिक्सिंगची शंका. 28 मे होणारी IPL अंतिम फेरी पावसामुळे साफ बोंबलली आहे. मात्र त्या दरम्यानच्या एका फोटोमुळे नेटकऱ्यांनी IPL मॅच फिक्सिंग करत असल्याचा आरोप केलाय. व्हायरल झालेला तो फोटो स्टेडियममध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनचा आहे, ज्यावर रनर अप चेन्नई सुपर किंग्ज असं लिहिलेलं आहे. हा फोटो समोर आल्यानंतर
हे आधीच ठरलं होतं की काय असं म्हणत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सामना होण्याच्या आधीच हा असा बोर्ड झळकल्यानंतर हे मॅच फिक्सिंग तर नाही ना अशी शंका व्यक्त होतीये. श्रोत्यांनो, आता बातमी चर्चेतली. चर्चेतली बातमी अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणाची आहे. महाविकास आघाडीची स्थापना, त्यानंतर शिंदेचं बंड, यामुळे राजकारणातला घोडबाजार जणू काही अधिकृतच होऊन गेलाय. आणि आता शिंदे गटातले आमदार हे घर वापसी करण्याच्या बातम्या आपल्या कानावर येऊ लागल्यात. त्यात कितपत तथ्य आहे ऐकूयात आजच्या चर्चेतल्या बातमीतनं. शिंदे गटातल्या आमदारांच्या नाराजीवर उदय सामंतांचं प्रत्युत्तर. शिवसेना शिंदे गटातले आमदार बाहेर पडण्याची तयारी असल्याची चर्चा वरचेवर ऐकू येतच असते. उद्धव ठाकरे गटातले नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे 22 आमदार वैतागले असून खासदारही आता आमच्या संपर्कात आहेत असा दावा करत खळबळ उडवून दिली होती. राऊतांच्या या दाव्यावर शिंदे गटातले आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. शंभूराज देसाई आणि 22 आमदार नाराज आहेत हे पत्रकार परिषद घेऊन सांगणं म्हणजे आपल्यासोबतचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत निघाले आहेत यावर शिक्कामोर्तब करण्यासारखं आहे. त्यांना थांबवण्यासाठी केलेली ही राजकीय खेळी आहे. थोड्या दिवसातच कळेल की नक्की सत्य काय आहे असं ट्विट सामंतांनी केलंय. खासदार विनायक राऊत म्हणाले होते की शिंदे गटाचे 22 आमदार वैतागले आहेत आणि ते शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. तसंच 13 पैकी 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि तेही शिंदे गटाला वैतागलेले आहेत. या शिंदे फडणवीस सरकारमध्ये कामच होत नाही, तुच्छतेची वागणूक मिळते. एकनाथ शिंदे यांनी केवळ स्वतःच स्थान पक्क केलंय, इतर कुणालाही किंमत मिळत नाही अशी तक्रार या आमदार खासदारांनी केली आहे असा दावा विनायक राऊतांनी केला होता. इतकंच नाही तर शंभूराजे देसाईंनी 15 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला होता. आमची इकडे गळचेपी होतीये असं शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असा दावा विनायक राऊत यांनी केलाय. श्रोत्यांनो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला. Connect with your potential customers wherever they are. Effective uses Comcast viewership data insights to combine advanced targeting capabilities with premium TV and streaming content so you can deliver the best ad experiences to your audience no matter how they watch. Visit EFFECTV.com.